आज नाशिक जिल्ह्यात आढळून आले त्र्याहत्तर कोरोनाबाधित रुग्ण नाशिक जिल्ह्याची चिंताजनक घटना नाशिक जिल्ह्यामध्ये रुग्णसंख्या ही वाढतीच नाशिक जिल्ह्यामध्ये आज त्र्याहत्तर रुग्ण हे कोरोनाबाधित आढळून आले असून तसेच आज पूर्ण बरे झालेले रुग्ण सदोतीस आहे तर नाशिक मनपा परिसरामध्ये त्रेसष्ट बाधित रुग्ण आढळून आले आज नाशिक ग्रामीणमध्ये नऊ मालेगाव मानपामध्ये शून्य तसेच जिल्हाबाह्य एक रुग्ण आढळून आला असून तसेच आज नाशिक जिल्ह्यामध्ये कळवण्यात आलेली मृत्यू संख्या ही दोन आहे नाशिक मानपामध्ये शून्य मालेगाव मानपामध्ये शून्य तसेच नाशिक ग्रामीणमध्ये दोन आहे तसेच जिल्हा बाह्य शून्य आहे तरी नाशिक जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त काळजी घ्यावी मास्क सॅनिटायझरचा वापर करावा तसेच कोरोनाच्या संकटापासून बचाव करण्यासाठी वॅक्सिनेशनही करून घ्यावे असे आवाहन यावेळेस आरोग्य विभागानं केले आहे